नमस्कार, मी आरजे गणेश मिरगोले आणि तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. सर्वप्रथम आचार्य 90 FM वतीने भारतातील प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला आणि प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजच्या या शुभ दिनी आपण एक खास कार्यक्रम आरंभ करत आहोत, ज्याचं नाव आहे ए दिल मांगे चान्स, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज अशा एका व्यक्तीला आपण घेऊन आलेलो आहोत ज्यांनी मध्यम वर्गीयांच्या जे अडचणी असतात त्या गुलामगिरीतून स्वतःच्या बुद्धीने आणि मेहनतीने स्वतःच्या स्वप्नांचं स्वातंत्र्य किंवा स्वराज्य आणलं त्या व्यक्तीला आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तसं म्हटलं तर जगतात सर्वसामान्य सगळे, पण काही जगतात वेगळे, आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे DCP विनायक नरळे. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. प्रथम आपली ओळख आमच्या श्रोत्यांना करून द्या. जय हिंद, नमस्कार. मी विनायक नरळे, पोलीस उपायुक्त तथा कार्यकारी संचालक महावितरण बांद्रा. मी इथेच राहिलेलो आहे, घाटला परिसर चेंबूर हे माझं ठिकाण. इथेच मी शाळाही शिकलो आणि इथेच घाटकोपरला कॉलेजही झालं. आणि अगदी म्हणेल की गरिबी जी काय आहे, आणि त्यातून सलाखून चांगले मित्र, चांगला परिवार आणि चांगली जर परिस्थिती मिळाली आणि संधी प्रत्येकाला मिळत असते, त्या संधीचं जर तुम्ही सोनं केलं तर आयुष्यात नक्की तुम्हाला चांगलं यश मिळेल हे मी सांगू शकतो या ठिकाणी. अर्थात सर, आज तुम्ही या उच्च पदावरती आहात हे पद तुम्हाला सहज भेटलेलं नाही, पण त्या पदाच्या आधी शालेय शिक्षण संपल्यानंतर किंवा महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर आपण काय काय केलं? सर्वप्रथम मी हे सांगेल की मी सुद्धा एक कष्टकरी घरातील मुलगा आहे. माझे वडील गोदी कामगार होते आणि मी इथे घाटला म्युनिसिपल स्कूल इथे शिकलो. प्राथमिक शिक्षण माझं तिथे झालं. त्यानंतर माझं जे पुढचं शिक्षण आहे स्वामी मुक्तानंद हायस्कूल चेंबूर या ठिकाणी झालं. त्यानंतर KJ सोमय्या कॉलेज विद्याविहार घाटकोपर या ठिकाणी माझं 12वी आणि त्यानंतर पदव्युत्तरचं शिक्षण आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे. मुंबईतलं असल्यामुळे सर्वप्रथम मला अशा प्रशासकीय सेवाबाबत इतकीशी माहिती नव्हती. मुंबईतलं लाईफ हे वेगळ्या प्रकारचं आहे. वर्गामध्ये मी हुशार विद्यार्थी होतो, सतत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचो. आणि माझे शाळेतील मित्र असतील किंवा परिसरातील सुद्धा जे मित्र असतील ते चांगल्या पद्धतीचे होते. तर नेहमी जीवनात असं वाटायचं की आपण एक डॉक्टर किंवा इंजिनियर असं बनावं आणि एक आपलं चांगलं जीवन जगावं, ह्याच्या पलीकडचं स्वप्न तोपर्यंत काही नव्हतं. पण ज्यानंतर मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं, त्यानंतर एका प्रायव्हेट कंपनीत कामाला लागलो आणि त्यानंतर काही गोष्टी घडत गेल्या. जसं की माझी काही कागदपत्र होती जी कागदपत्रामध्ये वाळवी लागल्यामुळे ती संपूर्णतः खराब झाली. आणि ती कागदपत्र काढताना माझा प्रशासकीय विभागाशी खूप चांगला जवळ संबंध आला. कधी काही बाबी अशा घडल्या की कधी असं वाटलं की प्रशासकीय सेवेमध्ये एवढं काय आहे, आपण तिथं वारंवार जावं लागतं आणि त्या ठिकाणी सन्मान आहे, बरंच त्याबद्दल एक आकर्षण लोकांमध्ये सुद्धा असतं. तर ते मला पाहायला मिळालं आणि त्यामध्ये मग मला MPSC एक वैधानिक आयोग आहे की ज्याच्या मार्फत ह्या प्रशासकीय सेवांच्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्या परीक्षा जर दिल्या आपण तर आपण उत्तीर्ण झालो तर एक चांगली जीवन जगता येईल आणि समाजाची सेवा सुद्धा करता येईल. हे कुठंतरी एक आपली नेहमीची बाब असते की आपण गरीब म्हणून जगलो, या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं की त्यांनी सुद्धा हा लापेष्टा केलेल्या आहेत. आणि एक नेहमीच असं वाटत असतं की सामाजिक सेवा करत असताना आपण गणपती मंडळामध्ये सुद्धा काम केलेलं आहे, समाजसेवा पण करत असतो, किंवा काही लोकांना अडी अडचणी असतात किंवा वैद्यकीय सेवेच्या बाबत सुद्धा आपण जेव्हा जात असतो तेव्हा कुठेतरी एक आपल्यामध्ये एक बाब असते की आपण ते करावं. मुंबईच्या जीवनामध्ये बघायला गेलं तर की एक एन्जॉय करणं, म्हणजे काम करणं आठवड्यामध्ये 5 दिवस आणि त्यानंतर 2 दिवस एन्जॉय करणं हा एक लाईफ असतं आणि त्या पलीकडे आपण कधी पाहत नसतो. पण प्रशासकीय सेवा हे खूप मोठं क्षेत्र आहे. काम तर करतोच आपण, पण समाजासाठी जे आपलं देणं आहे ते ऋण फेडण्याची एक संधी आपल्याला ह्यातून मिळत असते. तर त्यामुळं ह्या प्रशासकीय सेवेत मी येण्याचा निर्णय घेतला होता. त्या बाबतीत कदाचित वाळवीने ती कागदपत्र खाल्ली नसती तर कदाचित शासनाच्या कागदपत्रावर आपलं DCP राहू नसतं. पुढेही ऐकत राहू विनायक नरळे साहेबांची कहाणी. तोपर्यंत ऐका काही सुंदरशी गाणी, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण ऐकत आहात ए दिल मांगे चान्स सीझन 3, कहाणी
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची। आणि आज आपल्या सोबत आहेत अगदी तरुण वयामध्ये डीसीपी पदावरती विराजमान असणारे, सर्वसामान्य घरातून येऊन असामान्य कर्तृत्व करणारे विनायक नरळे साहेब। सर, पहिला जॉब, पहिली नोकरी, पहिला पगार कोणत्या कामासाठी घेतला तुम्ही? कॉलेज संपल्यानंतर सगळ्यात पहिला जो जॉब केला तो मी प्रायव्हेट कुरिअरचा केला। जवळपास 1500 रुपये पगार होता आणि 150 रुपयाचा पास मला त्यामध्ये तिन्ही रूटचा दिला गेला होता। वाशी येथे जाऊन परत मला पूर्ण संपूर्ण मुंबईमध्ये कुरिअरची सेवा करायची होती। 2 महिने मी तो जॉब केला आणि 2 महिन्यानंतर मी माझे कॉलेजचे मित्र होते सगळे MR म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात प्रायव्हेट कंपनी यामध्ये होते, तर त्या ठिकाणी मला एका दिल्ली बेस्ड कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली। तर अगदी चांगला मजा चालू होता, कामही होतं, सर्वांबरोबर एन्जॉय चालू होता। पण मी तुम्हाला जसं प्रसंग सांगितला की वाळवीचा, त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्यच बदललं गेलं। यासाठी मुंबईत असल्यामुळे कदाचित ते लाईफ खूप वेगळं आहे। ग्रामीण भागातल्या मुलांना प्रशासकीय सेवांचं बाबत माहिती असेल, आकर्षण असेल, ते खूप चांगल्या प्रकारे आणि ते चांगल्या प्रकारे प्रयत्न करतात। मुंबईमध्ये असणाऱ्या नोकरीच्या संधी असतील किंवा चांगला पगार असेल आणि देन लाईफ एन्जॉयमेंट एक जी बाब आहे ती खूप प्रकर्षाने इथं जाणवते। त्यामुळं हा ट्रॅक सोडून त्या ट्रॅकवर जाणं म्हणजे खूप हे होतं, एक चॅलेंज होतं, मला एक संकट ओढवल्यासारखं होतं। जर त्यामध्ये मी यशस्वी झालो नसतो तर कदाचित मग वेगळ्या मार्गाला सुद्धा ते लागलं असतं। पण MPSCचा अभ्यास करणं ही जीवनाला सकारात्मक दृष्टीने घेऊन जाण्याची बाब असते। आणि ह्याच्यामध्ये मी आणखीन एक तुम्हाला सांगेल की विद्यालंकार कोचिंग क्लासेस या ठिकाणी सुद्धा मी शिक्षक म्हणून 10वीसाठी मी शिकवत होतो, त्याचा सुद्धा मला अनुभव आणि अभ्यास करण्याची पद्धत ती माझ्यासाठी सुद्धा एक कामाची म्हणजे खूप चांगली बाब मला ती तिथे मिळाली की अभ्यास दुसऱ्यांना जर शिकवायचं असेल तर आपल्याला 10 वेळा ते शिकायला लागतं आणि त्यातून जे एक्स्ट्रा निघतं तर ते विद्यार्थ्यांना द्यावं लागतं। जर तुम्ही चांगलं त्यातून दिलं तरच तुम्ही एक चांगलं अभ्यास करण्याची पद्धत अवलंबू शकता। तर असं या ठिकाणी आहे झालेला 2008 मी एक प्रसंग सांगेल। मुंबईवरती जो दहशतवादी हल्ला झाला होता तर त्यामुळं मुंबई पोलीस यांच्याबद्दल असणारं आकर्षण आणि मुंबईत राहिल्यानंतर आपल्याला पोलिसांचं किंवा वर्दीचं आकर्षण हे नेहमीच असतं, ते मनामध्ये असतं। पण हे कसं जायचं, कुठं जायचं कधीच माहीत नव्हतं। पण MPSCचा अभ्यास चालू केल्यानंतर मला सगळ्या बाबी कळाल्या। मी मुंबईमध्ये असताना हा अभ्यास चालू केला तर अभ्यासामध्ये काही मला वाटतं थोड्या बाबी राहत असतील। ही स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही जरी एका गुणाने जरी पाठी राहिला किंवा सेम जरी आला तरी तुम्ही ते निवडले जाल की जी शाश्वती नसते। त्यासाठी तुम्हाला स्पर्धेमध्ये प्रथम याल आणि पोस्ट एकच काढायची असते। किती वेकन्सी जर निघाल्या तर तुमच्यासाठी फक्त एकच पोस्ट आवश्यक असते आणि त्यासाठी जी पात्रता असेल, जो अभ्यास असेल, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तरच ते यशस्वी होत असतं। मग यासाठी मी अभ्यास करण्यासाठी मुंबई एकदा केलं पण मुंबईमध्ये मला यश मिळालं नाही। 2 वेळा मी एक्झाम दिल्यानंतर प्री पास होत होतो पण मेन्समध्ये थोड्या मार्काने जात होतो। तर त्यानंतर मी पुणे गाठलं मित्रासोबत। दरम्यानच्या काळात मी ST सुरुवातीला असिस्टंट ट्रॅफिक सुपरिटेंडंट म्हणून सांगली येथे 5 महिने काम केलं आणि त्यानंतर मला पुण्यात जाण्याची संधी मिळाली। पुण्यामधलं जे वातावरण होतं अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षेचं, त्यासाठी पुणे हे मी शहर निवडलं आणि पुण्यामध्ये मी 2 वर्ष अभ्यास केला। 2 वर्षामध्ये मी 3 पोस्ट निघाल्या माझ्या, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, त्यानंतर मी नायब तहसीलदार आणि पोलीस उपाधीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त अर्थात ACP आणि आताच माझं नुकतं प्रमोशन झालं ACP म्हणून। कुरिअर पासून सुरू झालेला प्रवास पोलीस करिअर पर्यंत येऊन पोहोचलाय आणि जसं तुम्ही म्हणालात की तिन्ही लाईनचा पास तुम्हाला देण्यात आला होता, ते आता संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला विमानामध्ये प्रेरणाची संधी मिळते। तर खरोखर प्रत्येक तरुणासाठी आदर्श असा आहे हा प्रवास। तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM, ऐकूया काही गाणी खास। नमस्कार श्रोते, हो तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपण एका खास कार्यक्रमाचा आरंभ आजपासून केलेला आहे ज्याचं नाव आहे ये दिल मांगे चान्स, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची। आणि आज माझ्या सोबत आहेत सर्वसामान्य घरातून असामान्य कर्तृत्व करणारे DCP विनायक नरळे साहेब। पोलीस बनल्यानंतरचा प्रवास कसा होता तुमचा? खाकी वर्दीचं नेहमीच आपल्याला आकर्षण राहिलेलं आहे। सुरुवातीला एक बाब मी नेहमी सांगतो की वडील जेव्हा गोदीमध्ये कामाला होते तर दिवाळीला त्यांना खाकी कपडा मिळायचा, तर त्यावेळेस खाकी पॅन्ट घालायचो आणि ती खाकी पॅन्ट आयुष्यभर मला खाकी रंगाचा ड्रेस घालायला लागेल हे कधी माझे स्वप्न सुद्धा वाटलं नाही। पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच मी प्रयत्नशील राहिलो, मला सर्वांनी यामध्ये मदत केली। पोलीस उपाधीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर नाशिकला ट्रेनिंग झालं, त्यानंतर रायगडला एक ट्रेनिंग केलं, त्यानंतर मी इचलकरंजी कोल्हापूर येथे पहिला
डिवाइस म्हणून चार्ज घेतला. तर इचलकरंजी जी शहर हे हिंदू मुस्लिम दलित सवर्ण आणि कामगार जे यंत्रबाग कामगार आहेत हे असे मोठे प्रश्न असणारं हे शहर होतं. आणि एक चॅलेंज होतं माझ्यासाठी इचलकरंजी पहिलीच पोस्टिंग आणि इचलकरंजी शहरामध्ये मी काम करेल की नाही. पहिले सुरुवातीचे 2-3 महिने थोडस अडचणीत वाटत होतं, पण नंतर पोलीस ट्रेनिंगच असं असतं की ते एक सामान्य माणसापासून की अशा प्रकारच्या परिस्थिती हाताळण्यासाठी ते तयार करत असतं. एक वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये भरपूर काही शिकलो होतो, तर त्याचा फायदा मला नक्की ह्या इचलकरंजी येथे काम करताना झाला. हिंदू मुस्लिम असतील किंवा हिंदू दलित सवर्ण असतील किंवा कामगारांचे प्रश्न असतील, तर त्यांच्या मुळाशी जाऊन जर आपण अभ्यास केला आणि समाजाचा असा आहे की जोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत जात नाही, माणूस म्हणून समजून घेत नाही, तर त्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. आणि पोलीस आणि सामान्य माणूस ह्याच्यामध्ये एक मोठी दरी आहे. त्यांच्या जर आपण संपर्क साधला तर नक्की आपल्याला दोन्ही समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळतो. आणि जेव्हा कधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तर असे लोक आपल्याला मदत करत असतात. काही समाजातील असे घटक आहेत की ज्यांना अशा प्रकारची शांतता नको असते, तर अशांना आपण हेरलं तर त्यांच्यावरती कारवाई केली तर नक्कीच आपल्याला कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करता येतो आणि चांगलं शांतता प्रस्थापित त्या ठिकाणी आपल्याला करता येते. संपूर्ण करिअरमध्ये असं कोणता प्रसंग आहे जी केस तुम्ही सॉल्व्ह केली त्याचा अधिक अभिमान वाटतो, आनंद वाटतो, किंवा अशी कोणती केस आहे ज्यामध्ये तुम्हाला अडचणी आल्या? इचलकरंजी शहरामध्येच सुरुवातीला मोका हा कायदा आहे, तर या मोक्या कायद्याचं पहिली केस मी केली. सुरुवातीला अडचणी होत्या तिथलं क्राईम रेकॉर्ड करणं आणि हा कायदा जरा किचकट आहे. आणि तिथे असणं कोर्ट जे होतं ते पुण्याला होतं, जवळपास 250 किलोमीटरचं अंतर आम्हाला गाठून ते जायचं होतं. आणि या कायद्याबद्दल नक्की माहिती नसल्यामुळं मला ते मुळापासून सर्व अभ्यास केला, मोका कायदा वाचला आणि सर्व रेकॉर्ड मी काढले. आणि जवळपास 3 महिन्याच्या परिश्रमानंतर मी आणि माझ्या टीमने पहिला मोका इचलकरंजीमध्ये लावला आणि त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट मला इचलकरंजीमध्ये बघायला मिळाला. इचलकरंजी शहरामध्ये जी सार्वजनिक गणेशोत्सवची मिरवणूक असते, जवळपास 26-27 तास ती मिरवणूक चालत असते, तर त्या मिरवणुकीच्या वेळी सुद्धा ह्या मोका कायद्यामुळे चांगले जे समाजातील कायदा मोडणारे घटक आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई केल्यामुळं तर चांगल्या प्रकारे ही सार्वजनिक गणेशोत्सव असेल किंवा इतर रमजान ईद असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, तर अशा कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने कामकाज करता आलं. मोका कायद्याचा इम्पॅक्ट एवढा झाला की लोकांच्या मनामध्ये धास्ती बसली आणि जे कोणी कायदा मोडेल तर त्याला ती चपराक बसेल, जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील हा संदेश सुद्धा आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आला. आणि मोका कायद्यामुळे एक इचलकरंजी शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करता आलं. त्यानंतर शांतता कमिटीची मीटिंग घेऊन आम्ही दोन्ही समाजामध्ये चांगल्या पद्धतीने तिथे कामकाज केलं, शांतता प्रस्थापित केली. त्यानंतर अंबरनाथ येथे काम करताना हाजी मलंगला सुद्धा असंच खूप सेन्सिटिव्ह तो बंदोबस्त असतो, तर त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही समाजाची मीटिंग घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलं. तो एक टेन्शनचा बंदोबस्त असतो, परंतु सर्व पोलीस आपली यंत्रणा सोबत असेल पण त्यासोबत समाजातील सर्व घटक सोबत असतील तर चांगलं काम करता येतं. सामान्य माणूस आणि पोलीस हे दोन्ही वेगळ्या दृष्टीने बघता आले आणि जे काही अंतर आहे ते दोघांमधलं दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. पोलीस हा समाजासाठीच काम करत असतो, परंतु एक पोलिसांबद्दल जी नकारात्मक जी इमेज तयार झालेली आहे ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न आमच्या माध्यमातून करत असतो. आता जसं तुम्ही म्हणाल की सामान्य माणूस आणि पोलीस या दोघांमध्ये जे तफावत आहे, खरं म्हणजे तुम्ही दोन्ही आयुष्य जगलेला आहात, तर ते सामान्य आयुष्य जगताना आणि आताचं पोलीस आयुष्य जगताना कुटुंबाला कसं वेळ देत आहे किंवा कुटुंबाकडे कसं या दृष्टीने पाहताय? पोलीस अधिकारी किंवा पोलीस म्हणून काम करताना संपूर्ण वेळ हा समाजासाठी किंवा आपल्या डिपार्टमेंटसाठी द्यायला लागतो. कुटुंब हा महत्वाचाच घटक आहे आणि कुटुंब जर सोबत असेल तरच काम करता येतं. सुरुवातीला कामकाजाची वेळ ही खूपच जास्त होती, त्यामुळे कुटुंबाकडे वेळ देता येत नव्हता, पण कुटुंबातील सर्वांनी समजून घेतलं, त्यांनाही कळालं की कामकाज काय आहे आणि त्यांनाही वेळ देण्याचा प्रयत्न करतो. परंतु पोलिसाला तेवढा वेळ देणं शक्य नसतं, सण असतील उत्सव असतील तर त्यावेळेस नेमका बंदोबस्त असतो, तर त्यावेळेस आम्हाला कोणताही सण उत्सव जसं मी सहा जेव्हा एक सामान्य माणूस होतो तर एक एन्जॉय करायचो, सार्वजनिक गणपती असतील, नवरात्र उत्सव असतील किंवा इतरही सण असतील तर ज्या पद्धतीने साजरे करत होतो, तर तसं मिळत नसलं तरी सुद्धा खाकीवर्दी घालून लोकांसोबत ते जे आनंद आणि सण साजरे करतायत त्यामध्ये जो आम्हाला आनंद मिळतो तो कदाचित खूपच वेगळा आणि खूपच महत्वाचा आनंद आम्हाला त्यात मिळतो. लोकांनी चांगल्या पद्धतीने सण साजरे करणं हा आमच्यासाठी मोठा आनंद असतो. क्या बात आहे.
पुढे ऐकत राहो विनायक नवे यांची कहाणी. तत्पूर्वी ऐकूया काही सुंदरशी गाणी. ऐकत राहा आजच्या 90.FM युअर ओन रेडिओ. नमस्कार, मी आरजे गणेश मिरगुले पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आश्चर्य 90.FM वरती. आणि आपण ऐकत आहात आमचा नवा कोरा कार्यक्रम ये दिल मांगे चान्स सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज आपल्याकडे आहे सर्वसामान्य वस्तीमध्ये राहून असामान्य हस्ती बनले डीसीपी विनायक नरे साहेब. यश प्राप्त झालं, अंगावरती खाकी आली, स्टार आले, त्यानंतरचं आयुष्य कसं होतं. जसं आम्ही बघतो की चित्रपटामध्ये खरं म्हणजे पोलीस फार उशीर येतात, पण आता तर रोहित शेट्टी सारखे काही दिग्दर्शक आहेत ज्यांनी पोलिसांना हिरो बनवलेलं आहे. आणि खरं आपण तुम्ही हिरोच आहात, तर ती वर्दी चढवल्यानंतरचं आयुष्य तुमचं पार बदललं असेल. आज लोक तुमचे फोटो काढतात किंवा सेल्फी काढतात, तर ते कसं अनुभव कसा आहे तसं? नक्कीच, मी घाटला चेंबूर या परिसरामध्ये राहिलोय. अत्यंत साधा आणि झोपडपट्टी जरी असली तरी त्या ठिकाणी चांगले लोक सुद्धा असतात. आणि अशा ठिकाणी राहून या पदावरती मी आलो तर सुरुवातीला मी सांगेन की जेव्हा माझं सिलेक्शन झालं आणि मी पोलिशनला गेलो की माझं असं असं सिलेक्शन झालं आणि मला NOC त्यांना द्यावी लागते, तर त्यासाठी पोलिशनला बोलवलं जातं. तर त्यावेळेस जे तिथले अंमलदार होते तर त्यांचा पहिल्यांदा विश्वास बसेना की तुम्ही ह्या परिसरातून सिलेक्ट झाला, तर हा परिसर असा विद्यार्थी येणं शक्य वाटत नाही. म्हणून त्यांनी म्हणलं तुम्ही पत्ता चुकीचा वगैरे लिहिला आहे का, तर नाही. मी त्यांना मग समजावून सांगितलं की मी अशा तरी परिसरात राहिला असेल तर चांगले लोक सुद्धा आहेत. काही गोष्टींमुळे तो परिसर नामांकित होता वेगळ्या अर्थाने, परंतु चांगले सुद्धा लोक आहेत. चांगले लोक मला त्या ठिकाणी मिळाले आणि मी मुंबईतही अभ्यास केला आणि पुण्यातही अभ्यास केला. असं मी सर्व माझी स्टोरी सांगितल्यानंतर त्यांचा विश्वास बसला. मग अशा परिसरामध्ये खरंच एखादा विद्यार्थी अशा पद्धतीने यश मिळू शकतो का हा एक प्रश्न जेव्हा उभा राहिला तेव्हा मलाही वाटत होतं की खरंच आपण अशा परिसरात आलो. पण अशा परिसरात काही सगळेच वाईट लोक नसतात, चांगले लोकही आहेत. माझे शाळेतले मित्र असतील किंवा माझ्यासोबत असणारे मित्र असतील की त्यांनी मला नेहमीच साथ दिली. माझ्या परिसरातल्या मित्रांचं मी नेहमीच आभार मानेन की त्यांनी नेहमीच मला पाठराखण केली. जे तू निर्णय घेतो मला माहित आहे की त्या निर्णयात तू यशस्वी होशील, आणि ते प्रयत्नासाठी माझ्या प्रयत्नात ते नेहमीच मला मदत करणारे होते, प्रेरणा देणारे होते. आणि त्यांनी कुठंच अविश्वास दाखवला नाही की आपण नाही तुला मिळणार नाही, अपयश जरी आलं तरी खचून न जाता तू लढाई करणारा एक लढवय आहेस. या म्हणतात ना की बोलला जरी संसार तरी फक्त पाठीवरती हात ठेवून तुम्ही लढ म्हणा, तर अशा पद्धतीचे मित्र त्या ठिकाणी मला मिळाले. आणि पुण्यातले पण मित्र खूप चांगले मिळाले की ज्याचे मी फक्त PSI बनायला गेलो होतो. म्हणजे मी असं ठरवलं होतं की PSI किंवा मंत्रालय सहाय्यक या पोस्टसाठी जाऊन मी आपलं एक जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल एवढेच माझे मर्यादा होत्या. पण पुण्यात गेल्यानंतर एक चांगला मला मित्रवर्ग मिळाला आणि त्यांच्यामुळं Class 1 या पोस्टपर्यंत मला जाता आलं. आणि पोलीस उपअधीक्षक सारख्या महाराष्ट्रातील जी MPCC द्वारे एक वर्गाची जी पद आहे त्या पदावरती मला जाता आलं. त्याच्यामध्ये माझे आई वडील त्यांनी मला विश्वास दाखवला की तू जो निर्णय घेतोस ते तू करशीलच, कारण चांगली नोकरी सोडून परत ह्या मार्गाला जाणं आणि 2 ते 3 वर्ष त्यासाठी वेळ घालवणं आणि पगार असं नसणं की उमेदीच्या काळामध्ये बऱ्याच जणांना अपेक्षा असते की माझा मुलगा आता एवढा मोठा झाला, शिक्षण घेतला आणि तो कधी चांगल्या नोकरी लागेल. पण नोकरी सोडून तो अशा मार्गाला लागेल की जिथं निश्चित नाही की तिथे मिळेल की नाही नोकरी. तर त्यावेळी सुद्धा माझ्या घरच्यांनी आई वडिलांनी भाऊ बहीण यांनी विश्वास दाखवला, तर त्याबद्दल मी त्यांचं सदैव ऋणी राहील. माझी घाटल्या परिसरातील सर्व मित्र की ज्यांनी मला नेहमी साथ दिली, कुठंही कुठलीही अडचण आली तर ते माझ्या अगोदर सगळ्यात पुढे उभे राहिले. आणि पुण्यातील मित्रवर्ग की ज्यांनी मला अभ्यासामध्ये नेहमी मदत केली आणि चांगला विश्वास संपादन केला, त्यामुळे मी त्यांचे नेहमीच आभार मानतो. एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आणि त्यानंतर जेव्हा सक्सेस मिळतो असं म्हणतं की स्वर्ग 2 बोट राहिला होता की जेव्हा मला हे निकाल कळाला. पण 2 वर्षाची मेहनत सुद्धा होती, रात्रभर कधी कधी झोप लागायची नाही की जर मी नाही यशस्वी झालो तर काय. तर असं जेव्हा तानाजी मालुसरे सांगितलं होतं की तुमचे दोर कापलेत आता पाठी फिराल तर याद राखा, तर तसं ती सिच्युएशन होती की आता पाठी फिरण्याची काही पर्याय नव्हता, आता फक्त लढायचं होतं आणि लढून जे मिळेल तर ते ठीक होतं. पण MPSC करताना एक नक्की गोष्ट शिकलो की जीवन कसं जगायचं आणि सकारात्मक दृष्टीने कसं जगायचं. तुम्हाला यश आणि अपयश हे मिळेल असा तुम्ही विचार करू नका, पण तुमच्या प्रयत्नामध्ये तुम्ही कुठेही काही बोलू नका, एवढं नक्की डोक्यात ठेवल्यामुळं या पदामध्ये मला मिळता जाता आलं. आणि कामामध्ये सुद्धा ह्या गोष्टी मला खूप कामाला आल्या.
माझे मित्र असतील. आणि या मित्रांच्या एक नेचरमुळे की मी जसं एक फ्रेंडशिप असणं गरजेचं असतं, एक चांगली मैत्री कशी असते, एक चांगलं जीवन कसं जगता येतं, तर त्याचा वापर सुद्धा ह्या प्रशासकीय सेवेत केल्यामुळं ते चांगले रिलेशन माझे या ठिकाणी तयार झाले आणि चांगलं काम मला त्या ठिकाणी करता आलं. तर मी सर्वांचाच माझ्या ह्या याच्यामध्ये वाटा आहे. त्यानंतर लग्न झाल्यानंतर माझी पत्नी, तिच्या घरातले सर्व सासूसासरे यांचा सुद्धा मी खूप आभारी आहे. त्यांनी सुद्धा मला खूप मोलाची साथ दिली, तर त्यांच्यामुळं एक चांगलं कामकाजही मला करता येईल. आणि मित्र तर नेहमीच टॉप प्रायोरिटीमध्ये आहेत. आमचे जे युवा पिढी जे तुम्हाला आता ऐकते, त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करत की त्यांनाही जर असं काही बनायचं असेल तर आपण काय करायला हवं? 15 ऑगस्टच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, तर मी सुरुवातीला तुम्हाला हे सांगेन, आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो फक्त ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रभक्तीपर आपण गीता ऐकली तर तेवढ्यापर्यंत ते मर्यादित आहे का? आपण इतिहास शाळेमध्ये अभ्यासतो, परीक्षा देतो, त्याच्या पलीकडे इतिहासाची व्याप्ती आपण लक्षात घेत नाही. ज्यांनी आपलं आयुष्य अगदी ऐन तरुणीच्या काळ उमेदीच्या काळात त्यांनी सर्व आयुष्य देशासाठी वाहिलं, त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांच्यामुळं आपण हे सर्व सुख आता उपभोगतोय. तर अशा ह्या समाजासाठी देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर त्यासाठी माझं तरुण युवकांना सर्वांना माझं हेच आव्हान राहील की तरुण पिढी बऱ्याच वेळा नशाकडे झुकलेली दिसते किंवा थोड्याशा अपयशाने ती कुठेतरी नाराज होते आणि लगेच जीवन संपवण्याचा प्रयत्न करते. तर जीवन खूप सुंदर आहे, ते जगण्याची आपल्याला कला आली पाहिजे. आपल्याला जी निसर्गाने हे जीवन दिलंय तर ते जगण्यासाठी आपण आपली जर शक्ती लावली तर आपल्याला चांगलं जीवन जगता येईल. आणि स्वतःसाठी न जगता हे जर समाजासाठी जर जगायचं ठरवलं तर ते आणखीन सुंदर होतं. तर मी माझ्या अनुभवातून हे सांगेन की अपयशाने कुठेच आपण निराश होऊ नका. अपयश हे क्षणाचं असतं. आपण आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा, सकारात्मक पद्धतीने करत राहा आणि जिथे आपण कमी पडतो तर त्या ठिकाणी आपण काम करा की त्या बाबी आपल्याला कशा दूर करता येईल. यश आपल्याला नक्कीच मिळेल. आणि श्रद्धा आणि सबुरी आपण ठेवली तर मी सांगतो की यश तुम्हाला कधीच हिरकावून देणार नाही. तुम्ही फक्त ट्रस्ट करा आणि तुमच्या प्रयत्नामध्ये कुठेच कमी पडू नका. प्रयत्न तुमचे प्रामाणिकपणे पाहिजे, जिद्द, चिकाटी आणि सातत्य सगळ्यात महत्वाचं. बऱ्याच वेळा की आता हे मोबाईलचं युग आलं, आपल्या शाळेच्या काळामध्ये एवढे मोबाईल नव्हते आणि स्मार्ट मोबाईल आल्यामुळं तुम्हाला सगळं नॉलेज क्लिकवरती मिळतं. पण कुठलं नॉलेज घ्यायचं ते तुम्हाला बघितलं पाहिजे. नशा आणि अपयश याच्यात तुम्ही खचून न जाता चांगल्या पद्धतीने जीवन जगाल तर स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी तुम्हाला नक्कीच काहीतरी करता येईल एवढं मी हे विश्वासाने सांगू शकतो. धन्यवाद विनायक नरे साहेब, आपण येथे आलात आणि आपलं मुलाचं मार्गदर्शन आणि आपला जीवन प्रवास इथे उलगडला त्याबद्दल आचार्य 90 FM वतीने आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर आपणही ऐकत राहा आचार्य 90 FM. आपण ऐकता ये दिल मांगे चान्स, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. जर आपल्याही अवतीभोवती असे जर व्यक्तिमत्व असेल ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले तर आमच्याशी जरूर संपर्क साधा. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.